आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जनता दल सेक्युलर साठी अस्तित्वाची लढाई हे मान्य. भाजप काँग्रेसने निर्माण केलेल्या समस्या दूर करण्यासाठी सत्ता हवी. HD कुमारस्वामी. कर्नाटक विधानसभेची यंदाची निवडणूक जनता दल सेक्युलर पक्षासाठी अस्तित्वाची लढाई असल्याचे मान्य करत HD कुमारस्वामी यांनी भाजप आणि काँग्रेसनं निर्माण केलेल्या समस्या दूर करण्यासाठी सत्तेच्या शर्यतीत असल्याचं मत व्यक्त केलं. कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. विविध एक्झिट पोलने कर्नाटकात त्रिशंकू अवस्था निर्माण होईल असं भाकीत केलंय. मात्र देवेगौंडा यांच्या जनता दल सेक्युलर पक्षाला मात्र सत्ता मिळेल असा ठाम विश्वास वाटत आहे. देवेगौंडा यांचे पुत्र HD कुमारस्वामी यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, गेल्या 10 वर्षापासून आम्ही सत्तेतून बाहेर आहोत, त्यामुळे आमच्यासाठी ही नक्कीच अस्तित्वाची लढाई आहे, पण आम्हाला स्वार्थासाठी सत्ता नको. गेल्या 10 वर्षात भाजपा आणि काँग्रेसनं इथे अनेक समस्या निर्माण केल्या आहेत, त्या दूर करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे, असे कुमारस्वामी यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार बहुमतासाठी 113 जागा जिंकणे हे आमचे प्रमुख लक्ष आहे. त्या दृष्टीने आमची तयारी सुरू आहे. अखेरीस आम्ही आमचे लक्ष गाठू असा ठाम विश्वास व्यक्त केला. माझ्या सध्याच्या अंदाजानुसार आमचा पक्ष 97 ते 105 जागांवर सहजपणे विजयी होईल, त्यामुळे उर्वरित जागा जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितलं. महानकर न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी.